फ्रेंड्स नमस्कार, कसे आहात सगळे। आज मी तुमच्याकरता बनवणार आहे किम्याचे समोसे। त्याच्याकरता आपण घेतलं आहे 2 कप मैदा चाळून घेतला आहे, त्याच्यानंतर 1 छोटी वाटी म्हणजे कप घेतलं आहे मी तुपाचा, साजूक तूप घेतलं आहे। ते गरम न करताच त्याचा आपण मोहन करणार आहोत। चवीनुसार मीठ घेतलं आहे आणि ओवा घेतला आहे। ओवा कोणाला आवडत असेल तर घातला तरी चालेल, नसेल आवडत तर स्किप करू शकता। हा डो तयार करून घेतला आहे। डो तयार करताना मैद्याचा जो डो आपण तयार केला आहे त्याच्यामध्ये मी तुपाचं मोहन घातलं आहे। तूप गरम नाही करायचं, साधंच मोहन घालायचं आहे। तूप एवढं घालायचं आहे की ते आपल्या हातात जेव्हा आपण तो मैदा मळतो तेव्हा ती मोठी झाली पाहिजे। त्याच्यानंतर त्याच्यात थोडंसंच पाणी घालून त्याचा असा डो तयार करून द्या। डो एकदम घट्ट पण नाही आहे, हा बघा घट्ट पण नाही आणि जाडा म्हणजे पातळ पण नको आहे, मिडियम असा पाहिजे। त्याच्यानंतर आता आपण बघू आतलं सारण। आतलं सारण आपण तयार करून घेतलं आहे। त्याच्याकरता मी 1 मोठा कांदा घेतला होता, त्याच्यानंतर किमा घेतला आहे चिकनचा, 1/2 किलो चिकनचा किमा घेतला आहे, त्याला 1 मोठा कांदा घेतला आहे। जर तुम्ही लहान किंवा मीडियम साईजचे घेत आहे तर 2 किंवा 3 घ्या। 2 टेबलस्पून मी आल्या लसणाची पेस्ट घेतली आहे। गरम मसाला घेतला आहे, हा घरगुती गरम मसाला आहे। हा 1 टेबलस्पून मी गरम मसाला घेतला आहे। तिखट घेतले 2 टेबलस्पून तिखट घेतले, हळद घेतली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे। तुम्हाला जर तिखट कमी आवडत असेल किंवा कमी खात असाल तर तुम्ही कमी घेऊ शकता। ह्या किम्यामध्ये मी 1 छोटी वाटीभर मटार घातलेत, मटार सोलून उकळून घेतलेत स्वच्छ धुवून, आणि ते याच्यामध्ये किमा शिजताना मिक्स करून छान परतून घेतलं आहे। परतून घेताना त्याच्यामध्ये मी कोथिंबीर आणि पुदिना घातला आहे आणि असं हे सारण तयार करून घेतलं आहे। हे बघा आपण असा एक डो छोटा बॉल तयार करून घेतला होता, तसा मी असे चपाती लाटून घेतली। आता त्याच्यात आपण मधनं त्याला कट करू आणि त्याचे 2 भाग करू, आपल्याला समोस्याला शेप द्यायचा आहे म्हणून। आता मी याला कट करते। ही जी आपण पोळी लाटली ही खूप जाडी पण नाही ठेवायची आणि खूप पातळ पण नाही लाटायची, बघा एवढी ठीक ठेवा म्हणजे समोसा छान खुसखुशीत होईल। हे बघा आपण असा हा एक कोण तयार करून घेतला आहे तिरका करून, आणि त्याच्यानंतर याला असं सगळीकडनं छान पॅक करून घेतलं आहे। थोडंसं पाणी लावून घेऊया म्हणजे हा समोसा आपला सुटणार नाही, पारीला तेल पाणी लावल्यावर। आता ह्याच्यात असं हे सारण, तुम्हाला स्टफिंग कसं आवडत असेल त्यानुसार तुम्ही भरा कमी जास्त। आणि हे समोसे करताना लक्षात ठेवा हे जे मी सारण तयार करून घेतलं आहे किंवा आपण जे सारण तयार करून घेणार आहोत ते गार झालं पाहिजे, म्हणून मी आधीच तयार करून ठेवलं होतं। आणि मैदा जो आहे तो आधी 1/2 तास कमीत कमी आधी तरी तुम्ही भिजवून ठेवा, म्हणून हे दोन्ही मी तयार करून ठेवले होते आणि समोसे बनवले होते। हा बघा असा हा शेप द्यायचा आहे। हे बघा फ्रेंड्स मी असे 4 ते 5 समोसे करून घेतले। आता मी तुम्हाला हे तळून दाखवते। तळताना लक्षात ठेवा जे तूप तेल मी तापत ठेवलं आहे ते पहिल्यापासून तापवून घेतलं आहे। एकदम गरम तेल पण घेऊ नका, नाहीतर समोसा वरनं एकदम लाल होईल आणि आतून कच्चा राहील। मीडियम असं आचेवर आपल्याला हा करायचा आहे आणि तेल तुम्ही तापवून घ्या पण एकदम कडकडीत नको, ठीक आहे। सावकाश राहा। पारीला पाणी नीट लावून घ्यायचं, कारण नाहीतर समोसा आपल्या तेलात घातल्यावर तो फुटतो, म्हणून सगळे एजेस आहेत त्याचे नीट पॅक करून घ्यायचे। आणि फ्रेंड्स कधी लक्षात ठेवा आपण जेव्हा म्हणजे मैद्याचे किंवा रव्याचे काही पदार्थ करतो तेव्हा मैदा किंवा रवा जोही आपण वापरतोय तो एकदम ताजा वापरा, पण पदार्थही चांगला होतो। मंदाचेवर असे सारखे त्याला हे नाही करायचंय, एकीकडनं झाला की मग आपण त्याला दुसरीकडनं टर्न करून घेऊया। तेल एवढं ठेवायचं की ते समोसे बुडले पाहिजे तेलामध्ये। बघा हा कलर येईपर्यंत मी ठेवले। आता ह्याला आपण समोसे करताना नेहमी लक्षात ठेवा की मोहन जे घेतो आपण ते बरोबर प्रमाणात पडलं पाहिजे। जास्त झालं की पण समोसे सगळे फुटणार, म्हणून कमी झाले तर थोडे चिवट होतात, त्यामुळे
आणि कच्चच तूप घ्या, त्याला गरम करून घेऊ नका. तेल किंवा तूप जे तुम्हाला अवेलेबल असेल, आवडत असेल ते वापरू शकताय. पण आपल्याला हे कुसकुशीत पाहिजे, कुरकुरीत नाही पाहिजे, म्हणून आपण साधं गरम करून न घेता तूप घेतलेलं आहे. हे बघा, मंद आशेवर असे होऊ द्यायचे, त्याला गुलाबीसर कलर आला की आपण टर्न करू. हे बघा, त्याला असा कलर यायला लागलाय. थोडंसं आता मी गॅस थोडंसं हाय करते. मंद आचेवर तळल्यामुळे हा मैदा पण असा छान फुगतो आणि आतून क्रिस्पी होतात, असे छान लागतात समोसे खायला. हे बघा कसा कलर यायला लागलाय, असं टर्न करून घेऊया. थोड्या वेळाकरता असंच ठेवून देऊया. थोडा परत गुलाबीचा कलर आला, टर्न करून घेऊयात आपण. गॅस मी फास्ट केलाय आणि हे होत आलेत आता. हे बघा थोडासा अजून त्याला कलर आला की आपण त्याला काढून घ्यायचं आहे. त्यामुळे फास्ट गॅसवर आता तळून घ्यायचं आहे. फक्त सारखं त्याला टर्न नका करू, पण नाही तर सारण बाहेर येण्याची शक्यता असते. तेल तुम्हाला असं वाटलं की थोडं गार होत आलं तर लगेच थोडं गॅस फुलवर ठेवा. एवढ्या वेळ मी स्लोवर त्याला फ्राय केलंय. बघा कसं छान रंगला येतोय त्याला. हे बघा त्याचे एजेस पण असे छान कुरकुरीत दिसत आहेत. हे बघा 5 मिनटं अजून आपण ठेवूया आणि याला काढून घेऊया. बघा फ्रेंड्स, मी आता गॅस परत स्लो केलाय, पण हे झालेले आहेत आपले. हे बघा, पण समोसे म्हटले की जास्त लालसर पण नकोय ना आपल्याला, बदामी रंगावर असे लाईट बदामी रंगावर आपल्याला पाहिजे. मी आता काढून घेते, निथळून घ्या चांगलं, म्हणजे तेलकट नाही लागणार. स्टफिंग करताना ह्याच्यात तुम्ही आवडत असेल तर तुम्हाला काजू आणि किशमिश पण घालू शकताय. मी हिरवे मटार घातले, हिरवे मटार वाफवून घ्या आणि मग त्याच्यात घाला, म्हणजे शिजलेले असतील तर ते जास्त छान लागतं. हे बघा, ह्याच्यात मी ह्या डोमध्ये काही खाण्याचा सोडा किंवा बेकिंग पावडर वगैरे काहीही घातलेले नाही आहे. योग्य प्रमाणात जर आपण मोहन घातलं तर हे एकदम खुसखुशीत आणि छान होतील. बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आला आहे त्याला. हे बघा, आता आपले समोसे करून तयार झालेले आहेत. मी ते सर्व केलेत हिरव्या चटणीबरोबर, पुदिन्याची चटणी आहे. याची रेसिपी पण मी तुम्हाला नंतर शेअर करेन. ह्याच्याबरोबर हे खूप छान लागतात. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा प्लीज. आणि तुम्हाला आवडले असतील तर नक्की नक्की मला कमेंटमध्ये कळवा आणि जास्तीत जास्त मला सबस्क्राईब करा, कमेंट करा. आणि हे नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला सगळ्यांना आवडतील असे हे खिम्याचे समोसे. बाय फ्रेंड्स.